बारामतीमध्ये शरद पवारांना संधी देणार असाल तर आम्ही काय करायचं असा सवाल अजित पवारांनी बारामतीकरांना केलाय. इतकंच नाही तर घराणेशाहीवर देखील त्यांनी सवाल उपस्थित केलेला आहे. अजित पवारांनी बारामतीकरांना काय म्हटलेलं आहे पाहूयात या खास रिपोर्टमधून. बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार. अजित पवारांचा शरद पवारांना थेट सवाल. बारामतीकर कुणाला देणार साथ? बारामतीत पुन्हा शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगतो. लोकसभेत अजित पवारांना बारामतीकरांनी दणका दिला, त्यामुळे आता दादा बारामतीत गावागावात सभा आणि प्रचार करताय. माळेगावातल्या सभेतून तर अजितदादांनी शरद पवारांवर घराणेशाहीवरून थेट निशाणा साधलाय. 100 वर्ष शरद पवारांना संधी द्यायची तर मग इतरांनी काय करायचं असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केलाय. निवडून येणाऱ्यांमध्ये कर्तृत्व लागतं, कामाची धमक असावी लागते. एकच घराणं आहे म्हणून निवडून देण्यात काय अर्थ असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. ज्याला संधी मिळते त्याच्यामध्ये कर्तृत्व असावं लागतं, ज्याला संधी मिळते त्याच्यामध्ये नेतृत्वाची सूर असावी लागतं, ज्याला संधी मिळते त्याला वक्तृत्व असावं लागतं, ज्याला संधी मिळते त्याला काम करून घेण्याची धमक असावी लागते, ताकद असावी लागते. याही गोष्टी माळेगावकरांचं अतिशय महत्वाचे. लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नाकारून बारामतीकरांनी शरद पवारांच्या तुतारीला पसंती दिली होती. लोकसभेतील पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये यासाठी दादा सतर्क झाले, त्यामुळे अजित पवार बारामतीमधील गावची गावं पिंजून काढतायत. गावात सभा घेऊन साहेबांना संधी दिली, आता मला संधी देण्याचं आवाहन बारामतीकरांना करतायत. त्यामुळे बारामतीकरांचा कौल युगेंद्र पवारांना की अजित पवारांना हे येत्या 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. जावेद मुलानी, बारामती, झी 24 तास.